गळदगा दिलाल पुरवाडी रस्ता कामाला सुरुवात, मंत्री जल्ले आणि खासदार जल्ले यांचे प्रयत्न, शेतकरी बांधवातून समाधान। धर्मादाय हज आणि वक्फ मंत्री शशिकला जल्ले आणि खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या आमचे गाव आमचा रस्ता भाग 3 या योजनेतून 2016 साली रस्त्यासाठी 1,64,00,000 रुपये मंजूर केले होते। त्याचा 5 वर्षाचा काळ संपल्याने शेवटी पुन्हा एकदा रस्ता डांबरीकरण करण्यात येत आहे। यामुळे नागरिकांनी शेतकरी ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार झालेले रस्ते पुढे 5 वर्षापर्यंत त्याचा देखभाल ठेकेदारकडे असते, त्यामुळे सन 2016 मध्ये मंजूर झालेल्या रस्त्याचे देखभालीची जबाबदारी 31 मार्च 2022 संपली, त्यामुळे आता शेवटचे रस्ता डांबरीकरण करण्यात येत आहे। यासाठी सुमारे 23 लाखाचा निधी राखीव ठेवण्यात आले आहे। गळदगा आणि दिलाल पुरवाडी येथील कार्यकर्त्यांच्या उपस्थित रस्ता कामाला सुरुवात करण्यात आले। गेल्या 6 वर्षापासून या मार्गाची देखरेख करणे, खड्डे मुजविणे, रस्त्याच्या बाजूला असणारी झाडी झुडपी काढणे अशी कामे चांगल्या प्रकारे करण्यात येत होती। शिवाय आता पुन्हा दर्जेदार डांबरीकरण करण्यात येत असल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब जाधव म्हणाले, मंत्री शशिकला जल्ले आणि खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून गळदगा परिसरात मोठ्या प्रमाणात विकास साधलेला आहे। गळदगा दिलालपुरवाडी या सुमारे 2.5 किलोमीटर रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून या मार्गावरील शेतकऱ्यांच्या विकासाला चालना दिलेल्या आहेत, त्यासाठी जल्ले दाम्पत्यांचे कौतुक केले। तर संजय खोत यांनी दर्जेदार डांबरीकरण करून प्रत्येकांना शेतापर्यंत ये जा करण्यासाठी मदत केल्याबद्दल आणि रस्त्याची चांगले देखभाल केल्याबद्दल ठेकेदार आणि मंत्री जल्ले यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले। प्रत्यक्षात दर्जेदार कामाला सुरुवात करण्यात आल्याने नागरिक आणि शेतकरी बांधवातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। माननीय आमदार निप्पाणी मतदारसंघाच्या आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जल्ले, कर्नाटक राज्य धर्मादाय आज आणि वक्फ मंत्री यांच्या प्रयत्नातून दिलालपुरवाडी ते गळदगा या 2.5 किलोमीटर रस्त्यासाठी 2015 साली 1,64,00,000 निधी मंजूर झाला होता। त्या निधीतून 5 वर्षानंतर 6व्या वर्षी मेंटेनन्स कामासाठी जो निधी 23 लाख रुपयाचा शिल्लक होता, त्या 23 लाखाच्या निधीमधून आज दिलालपुरवाडी ते गळदगा या रस्त्याचे पुनर्डांबरीकरण होत आहे। त्याप्रसंगी आम्ही गळदगा येथील सर्व भाजप कार्यकर्ते आणि दिलालपुरवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने सौ शशिकला अण्णासाहेब जल्ले आणि खासदार अण्णासाहेब जल्ले यांचे हार्दिक अभिनंदन करत आहोत। यावेळी ग्रामपंचायत सदस्य मिथुन पाटील, अलगोंडा पाटील, राजकुमार उपाध्ये, विजय तेलवेकर, बाळू सदलगे, शिवानंद गिंडे, संजय पाटील, अजित तहसीलदार, शिवानंद खोत, बाबासाहेब जाधव आदीसह गळदगा आणि दिलालपुरवाडी येथील कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।